आणि मला एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. मुंबईतल्या गिरगावात मोठी आग लागली आहे. कोठारी हाऊसला ही आग लागली आहे. यात 3 जण अडकलेत. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सेंट्रल प्लाझा सिनेमाजवळ ही 3 मजल्यांची इमारत आहे. इमारतीच्या 2र्या आणि 3र्या मजल्यावर आग लागली आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात सध्या अधिक काय माहिती आहे? गिरगाव येथील गोरेगावकर लेन म्हणजे सेंट्रल प्लाझा सिनेमा जो आहे त्या ठिकाणी ही कोठारी हाऊस ग्राउंड प्लस 3 अशा ही मजलीची 3 मजली इमारत आहे. ज्या ठिकाणी 2र्या आणि 3र्या मजल्यावर ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट एक आहे की यामध्ये 3 जण व्यक्ती जे आहेत ते अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यांना बाहेर काढण्याचं त्यांना सुखरूपपणे सुटका करण्याचं काम जे आहे ते सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं सुरू आहे. परंतु आगीचं जे लोट जे आहेत ते आणि त्याचबरोबर धुराचे लोट जे आहेत ते बाहेर येताना दिसत आहेत. आणि आगीचं प्रमाण जे आहे ते अधिक तर या 2र्या आणि 3र्या मजल्यावर आहे. आणि आजूबाजूच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या लागूनच आहेत. कारण गिरगाव आणि हा परिसर जो आहे तो चिंचोळा भाग आहे आणि सर्व बिल्डिंग जे आहेत ते एकामेकाला लागून असल्यामुळं त्या आग हाग जी आहे ती पसरू नये या संदर्भातली काळजी जी आहे ती मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने घेतली जाते. इथली संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. इथली संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे. त्या रोडवर केवळ अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या तिथं पोहोचू दिल्या जात आहेत. ठीक, धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.